अट्टल 420 असलेला प्रवीण सुधाकर खरबस हा पोलिसांना आपण किती सज्जन आणि धुतल्या तांदळासारखे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचे हे प्रयत्न म्हणजे चोर तो चोर आणि वर शिरजोर असंच म्हणावं लागेल. मंडळी, प्रवीण सुधाकर खरबस हा सध्या आपण किती सज्जन आहोत हे पोलिसांना भासवण्याचा प्रयत्न त्याच्या बगल बच्चांमार्फत करतोय, पण तो 420 आहे आणि 420च आहे. त्यानं महापालिका, बँका, दुय्यम निबंधक कार्यालय सोलापूर आणि मोहोळ अशा अनेकांशी लागेबांधे ठेवलेले आहेत. याचे सज्जड पुरावे इन सोलापूर न्यूज चॅनलकडे आहेत. तो किती जरी आव आणून सांगत असला की मी 420 नाही, तरी 100 चूहे खाके बिल्ली चली हचको, चोराच्या उलट्या बोंबा. चोर तो चोर वर शिरजोर या म्हणी प्रवीण खरबसच्या बाबतीत अगदी परफेक्ट बसतात. मंडळी, तुम्हाला माहिती आहेच, इन सोलापूर न्यूज चॅनल हे कोणाच्याही आमिषाला बळी न पडणारं निर्भीड असं न्यूज चॅनल आहे. म्हणून तर इन न्यूज घराघरात, मनामनात आणि यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात पोहोचलेला आहे. मंडळी, इन सोलापूर न्यूज चॅनल हे घडलेल्या घटनेचं प्रत्यक्ष दर्शन घडवणारं प्रभावी इलेक्ट्रॉनिक्स माध्यम आहे. प्रवीण खरबस याच्या अनेक गैरकृत्यांचा पाढा आपण यापूर्वीही वाचलेला आहेच, यापुढंही वाचत राहणार आहोत. कारण इन न्यूज हे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालणारं चॅनल नाही आहे. प्रवीण खरबस हा 420 आहे, त्यानं केलेल्या अनेक भानगडी या वृत्तमालिकेच्या माध्यमातून बाहेर आल्या आहेत. म्हणून तर त्याला समाजात तोंड दाखवायला जागा नाही आहे. तो जर खरंच सज्जन माणूस असता तर तोंड लपवून राहिलाच नसता. त्यानं कोणतंही गैरकृत्य केलं नसतं तर तो शहरात ताठ मानेनं फिरला असता. पण कसचं काय राव, कशात काय अनफाटक्यात पाय, तर तो प्रवीण आहे फक्त फसवणूक आणि टोप्या घालण्याच्या धंद्यात. पोलिसांना आपण संत महात्मे आहोत असं भासवणारा प्रवीण खरबस स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत आहे. याबाबत आपण तक्रार करते अनिरुद्ध निरगुडे आणि सुरेश पोखरकर हे काय म्हणतायत ते पाहूया. हा प्रवीण खरबस जो आहे हा एकदम अट्टल गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा तर मिळालीच पाहिजे, पण माझ्यासारख्या गरीबाची एका फसवणूक केली. माझ्या प्रॉपर्टीमधल्या एक चतुर्थांश हिस्सा पूर्ण त्यांनी विकून टाकलेला आहे. मला अक्षरशः कंगाल करून सोडलेलं आहे आणि माझं दुकान म्हणा, माझे काही प्रॉपर्टीज म्हणा, त्यांनी सगळ्या हडप केलेल्या आहेत. तर ह्याला जेवढी न्यायाने शिक्षा मिळेल तेवढी लवकरात लवकर मिळावी आणि मलाही तसाच न्याय मिळावा ही मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि माझ्यासारख्या इतरांवरती जरी कुणाशी जर असे काही घटना घडल्या असतील तर प्लीज तुम्ही इन न्यूजशी संपर्क साधावा, एवढीच माझी विनंती आहे. अनेक प्रकारचे गुन्हे करून सुद्धा आज लोकांमध्ये येतो प्रतिष्ठेसारखं, जणू काही मी काय केलंच नाही. चोर ते चोराच्या उलट्या बोंबा, हा चोऱ्या स्वतःच करतो. 420 अशा प्रकारचा एक सदर गुन्हेगार आहे, अट्टल गुन्हेगार. गेल्या 2 महिन्या 1.5 महिन्यापूर्वीच हा अशा प्रकारचा ह्याला अटकपूर्वक जामीन झालेली आहे. सलगोरस्ती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हा घडलेला होता, त्यावेळेस प्रवीण सुधाकर खरबस याच्यावर गुन्हा दाखल केलेला होता. अनेक प्रकारचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत, अनेकांचे पैसे पण याने आजपर्यंत डुबाडलेले आहेत. नवे मी तर म्हणतो हा सुधाकर, प्रवीण सुधाकर खरबस हा एकटा नसून जे काय आरटीओ ऑफिसर, जे काय ट्रॅक्टरचं जे काय आर्शिबुक डुप्लिकेट बनवलं गेलं, एक मोठा ह्या पाठीमागे कुठले तरी एक टोळे आहे. त्या टोळेवर लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा. अनेकांना या माध्यमातून न्याय मिळायला गेला, अनेक गुन्हेगार या चॅनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी उघडकीला आले गेले. मी अशा प्रकारची आशा करतो की ह्या ही बातमी सगळ्या जगात पसरली गेली. सगळ्या अशा प्रकारचं अनेकांचे मला फोन येतात की आमचे पण पैसे त्या प्रवीणकर आहेत, तर काहीतरी करा. मी सगळ्यांना सांगितलं गेलं खुलेआम अशा प्रकारचं आव्हान आहे. अनेकांनी त्याच्याशी आता व्यवहार बंद केलेले आहेत, अनेकांचे तो पैसे देणार आहे, तर ते सगळेजण मला अशा प्रकारचं सांगतात. आमचे पण तक्रार दाखल करायचे आहे. सगळ्यांना मी अशा प्रकारचं सांगितलं गेलं, तुम्ही सगळेजण या आणि ह्या गुन्हेगाराचा अशा प्रकारचे टोळी जेल बंद करा. बघितलं मंडळी, प्रवीण खरबस यानं फक्त आपल्या नावाला काळीमा फासलेला नाहीये, तर त्यानं
ज्यांची कारकीर्द गाजलेली आहे अशा देव माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडिलांच्या अर्थात सुधाकर खरबस यांच्या नावाला बट्टा लावलाय. आगे आगे देखो होता है क्या.